मैत्रिणींनो आपण कालच्या लेक्चरला फेड्रिक टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत सुरू केला होता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फेड्रिक विन्सलो टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वं विकसित केली त्यामुळं त्याला शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलं गेलेलं आहे त्याचं म्हणणं असं आहे की व्यवसायामध्ये एखादी सम एखादा निर्णय घ्यायचा असेल एखाद्या समस्येचं निराकरण करायचं असेल तर त्या गोष्टींना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून करणं गरजेचं आहे त्याचं म्हणणं असं आहे की वे टेलरच्या मते समस्या सोडवण्यासाठी मूलभूत नियम सुखामधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब केला पाहिजे म्हणजे व्यवस्थापनाचा व्यवस्थापनाचा सिद्धांत शास्त्रीय पद्धतीने मांडताना एफ डब्ल्यू टेलरचं म्हणणं असं आहे की व्यवसायाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करत असताना प्रयोग करा निरीक्षणं करा आणि त्या निरीक्षणातून आणि प्रयोगातून काय करा तर व्यवसायाच्या समस्या असतील किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्यावर व्यवसायाचा निर्णय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्हणजेच शास्त्रीय दृष्टिकोनातून करा आणि त्या वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करा त्याचं म्हणणं असं आहे की छोटे छोटे विभागाचं विभागामध्ये काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत पहा आपण आढावाच घेतोय पुन्हा एकदा वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यक्ती व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा व्याख्या अशी आहे की वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे आणि व्यक्तींनी काय करावे हे माहीत असल्यानंतर व्यक्ती माही सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात म्हणजे आपल्याला का कुठलं काम करायचं हे माहीत असल्यानंतर ते काम सगळ्यात उत्कृष्ट कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे करता येईल किंवा कमीत कमी खर्चात ते काम पूर्ण कसं करता येईल हे पाहणं याचा अंतर्भाव वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये आहे आता वैज्ञानिक व्यवस्थापनाची पहिलं तत्व आपण पाहिलं होतं विज्ञान आहे मूलभूत नियम नाही संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते एफ डब्ल्यू टेलर म्हणतो रूल ऑफ थम्सचा पद्धत न वापरता वैज्ञानिक विश्लेषणाच्या विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे सर्वप्रथम साधारणपणे पद्धतीने घेतलेली नाही व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक तत्वावर तत्वाच्या आकलनावर आधारित असले पाहिजे एफ डब्ल्यू टेलरचं म्हणणं असं आहे की प्रत्येक लहान कामासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे आणि प्र व्यवस्थापनाचे तत्त्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी कामाची पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यावर महत्त्व देते म्हणजे एखादं काम करायचं असेल तर ते काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत काय आहे हे शोधायचं त्यासाठी लागणारे मानक त्यासाठी लागणारा वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे असं जर केलं तर निश्चितच यामुळे वेळ आणि मानवी श्रम वाचण्यास मदत होईल आणि आपल्याला अपेक्षित 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 प्रमाण उत्पादन साध्य होईल टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्याच्या सारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचंही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते दुसरं शास्त्रीय व्यवस्थापन तत्व आहे समरसता आहे विवाद नाही या तत्वानुसार यफ डब्ल्यू टेलर म्हणतो कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचं सामंजस्य असलं पाहिजे दोघांमध्ये समन्वय असेल तर संघर्ष कमी होतात होण्यास मदत होते कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जर सामंजस्य असेल तर कामाच्या ठिकाणी चांगलं पोषक वातावरण तयार निर्मा निर्माण होते आणि पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळं अपेक्षित ध्येयप्राप्ती होण्यास मदत होते आणि म्हणजेच निश्चित यश मिळते परंतु ज्या वेळेला कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य असतं कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यावेळेला संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे तिसरं तत्व आहे मानसिक क्रांती टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांचा एकमेकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते दे। कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे म्हणजे कर्मचारी आणि व्यवस्थापक या दोघांचीही मानसिकता असली पाहिजे की ते संघटनेमध्ये काम करतात त्यांचं अस्तित्व काय आहे संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांना काय काम केलं पाहिजे आणि दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केलं पाहिजे मग ही जर मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर त्यामुळे काय होईल उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते चौथं आहे सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही हे तत्व कार्यबल म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्व देते विश्वास अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक वातावरणात होते निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनाचा नेहमीच विचार केला पाहिजे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अवि अविभाज्य भाग मांडायला हवे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही संपावर जाणे व्यवस्थापनाकडे अवाजवी मागण्या करणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात व्यवस्थापन व कर्मचारी आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही याच्यामध्ये हे तत्व जे डब्ल्यू टेलरने मांडलेलं आहे त्याचं म्हणणं आहे हे तत्व म्हणजे कार्यबल आहे कर्मचारी व व्यवस्थापनामध्ये परस्पर सहकार्याला महत्त्व दिलेलं आहे कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांमध्ये परस्पर सहकार्य असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे संघभावना असली पाहिजे जर व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापनामध्ये परस्पर सहकार्य असेल विश्वास असेल संघभावना असेल तर याचा परिणाम असा होतो की अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक वातावरणात होते त्यामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये कर्मचार व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच विचार केला पाहिजे कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचे अविभाज्य भाग मानले पाहिजे त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात काय क्या की कर्मचाऱ्यांनी देखील संपावर जाणे व्यवस्थापनाकडे अवाजवी मागण्याकरणे टाळलं पाहिजे आणि ह्या गोष्टी जर झाल्या तर कर्मचारी व संघटना एकमेकांना संघटनेचे दोन आधारसमोर मानले पाहिजे मानले पाहिजे आता इथं काय आहे कर्मचारी आणि संघटना हे दोन गोष्टी आहेत यांच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे परस्परांवर विश्वास असला पाहिजे संघभावना असली पाहिजे हे जर व्यवसाय संघटनेमध्ये असेल तर नक्कीच अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सुदृढ संघटनात्मक निर्णयात होते मग निर्णय मग मग असं वातावरण असेल कर्मचारी आणि व्यवस्थापनामध्ये तर व्यवस्थापनामध्ये दे दे देखील व्यवस्थापकाने देखील काय केलं पाहिजे कर्मचाऱ्यांना मान दिला पाहिजे कर्मचाऱ्यांच्या सूचनेचा आदर केला पाहिजे व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांना समावून घेतलं पाहिजे कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य भाग मानला पाहिजे आता व्यवस्थापनाने जर कर्म कर्मचाऱ्यांबाबतीत हे केलं तर कर्मचाऱ्यांनी देखील व्यवस्थापनासाठी योग्य वागलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी वारंवार संपावर जाऊ नये अवाजवी मागण्या करू नये आणि ह्या दो ह्या सगळ्या गोष्टी जर टळल्या तर निश्चितच कर्मचारी आणि संघटना ह्या दोन कर्मचारी व व्यवस्थापन व कर्मचारी यांनी एकमेकांना संघटनेचे दोन आधारस्तंभ मांडले पाहिजे थोडक्यात की व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन याच्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे संघभावना असली पाहिजे क व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना व्यवस्था व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ज्या वेळेला व्यव कर्मचाऱ्यांनी एखादी सूचना केली किंवा काही अडचणी सांगितल्या किंवा उत्पादनाबाबत सूचना केली तर व्यवस्थापकाने त्याचा आदर केला पाहिजे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी देखील अवाजवी मागण्या करणं संपवताना देखील टाळलं पाहिजे आणि ह्या जर गोष्टी झाल्या तर निश्चितच काय होईल व्यवसायाच्या ज्या मागण्या ज्या व्यवसायाचे जे अपेक्षित ध्येय आहे ते साध्य होण्यास मदत होईल पुढचं पाचवं आहे जबाबदारीचे विभाजन व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदारीचेही योग्य विभाजन केले जावे उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्याकडनं कामाचे नियोजन केले जाते तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना सतत मदत प्रोत्साहन व मार्गदर्शन केलं पाहिजे यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी उत्कृष्टपणे पा साध्य होते जबाबदारीचे विभाजन हेन्रीफिअल असं म्हणतो की व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये कामाचे योग्य प्रकारे योग्य प्रकारे कामाचे विभाजनासह म्हणजे कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदारीचेही योग्य विभाजन झाले पाहिजे म्हणजे उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत व्यवस्थापनाचे म्हणजे व्यवस्थापन अधिकाऱ्याकडनं कामाचे नियोजन केले जाते आणि कर्मचारी त्याच्यावर अवलंब त्याच्या त्यांच्या ते अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात आपल्या वरिष्ठांना दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी काम करत असतात व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांना सतत मदत प्रोत्साहन मार्गदर्शन केले पाहिजे यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी दोघांनाही का दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते म्हणजे इथं काय इथं सांगितलेलं आहे की दो कर्मचारी आणि व्यवस्थापन जे आहे या दोघांमध्ये काय असलं पाहिजे सहकार्याची भावना असली पाहिजे म्हणजे दोघांनी एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित आहे जबाबदारीचे विभाजन करत असताना प्रत्येक व्यक्तीला कामाच्या विभाजनासह जबाबदारी सोपवली पाहिजे वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार कनिष्ठांनी काम केलं पाहिजे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत केली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस काम करताना अडचणी येतील त्या त्यावेळेस मार्गदर्शनही केलं पाहिजे यामुळं व्यवस्थापक व कर्मचारी दोघांची कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते त्यानंतर सहावं तत्व आहे अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक असते अंतिमत या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली गेली पाहिजे अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक व कर्मचाऱ्यांचा विकास अधिक कार्यक्षमता आणि समृद्धी ही जर असेल तर दोघांचाही विकास होतो दोघांचा म्हणजे कोणाचा व्यवसाय संघटनेचाही विकास होतो आणि कर्मचाऱ्याचा विकास होतो कोणत्याही व्यवसाय संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते म्हणजे एखाद्या व्यवसाय संघटनेची उत्कृष्ट कामगिरी होत असेल तर त्या व्यवसाय संघटनेची उत्कृष्ट कामगिरी कर्मचाऱ्यांच्या कौशल्याच्या क्षमतावर आधारित असते म्हणून कर्मचाऱ्यांना गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे अतिशय गरजेचं आहे कारण कर्मचाऱ्यांना जर उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षण राबवले तरच कर्मचारी उत्कृष्ट पद्धतीने काम करणार आहे अंतिमतः या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होते प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची संधी दिली पाहिजे म्हणजे का, का काम करताना कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी राबव दाखवण्यासाठी उच्च प्रतीची कामगिरी दाखवण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे म्हणजे उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर आधारित असते म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी नेहमी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे अंतिमतः जर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि विकास कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांचा विकास केला तर याचा सगळ्याचा परिणाम व्यवसाय संघटनेच्या नफ्यावर होतो व्यवसाय संघटनेचा नफा वाढतो आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमालीची क कमाल समृद्धीची संधी दिली पाहिजे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांना उत्त उच्च प्रतीची कार्यक्षमता काय आहे आणि किमाल कमाल समृद्धी करण्याची क्षमता याची संधी दिली तर निश्चितच काय होतं व्यवसाय संघटनेचा नफा वाढतो म्हणून ए डब्ल्यू टेलर म्हणतो की अधिक कार्यक्षमता आणि समृद्धीसाठी मालक आणि कर्म कर्मचाऱ्यांचा विकास करणं गरजेचं आहे आणि तो विकास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना त्यांच्याकडनं तेन प्रशिक्ष त्यांना प्रशिक्षण देणं आणि प्रशिक्षण देऊन त्यांची कामाची पद्धत सुधारणं गरजेचं आहे आता डब्ल्यू या टेलर यांनी काय पुढं काय केलेलं आहे व्यावसायिक शा शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वं सांगितलेली आहेत तशीच शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्र त्यांनी सांगितलेली आहेत फेंड्रिक विन्स्लॉ टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत याच्यामध्ये व्यवस्थापनाची तंत्रे प व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये पहिला पहिलं तंत्र आहे कार्य अभ्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापकाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे कार्य कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य या संघटित पद्धतशीर आणि टिक टीकात्मक मूल्य मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश आहे कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास गती अभ्यास पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या तंत्राचा अभ्यास केला गेला पाहिजे साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर एफ डब्ल्यू टेलर असा म्हणतो की कर्मचाऱ्यांना जेव्हा काम नेमून दिलं जाईल त्यावेळेला त्याच्या त्या त्या काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे ते कार्य करण्यासाठी कार्याचा अभ्यास करा मग कार्याचा अभ्यास करत असताना कार्य अभ्यासामध्ये ते कार्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे त्या त्याची गती किती आहे त्याचा अभ्यास करा त्याची कामाची पद्धत काय आहे त्याचा अभ्यास करा किती वेळानंतर त्याला थकवा येतो या तंत्राचा अभ्यास करा मग या तंत्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांना काम वाटून दिलं तर काम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल म्हणून शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये पहिलं तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे तो म्हणजे कार्य अभ्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांना नेम काम नेमून देण्याआधी व्यवस्थापकाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया आणि कार्य संघटित केल्या पाहिजे म्हणजे कर्मचारी जेव्हा कार्य करतो त्यावेळेला त्या अभ्यासामध्ये त्याच्या विविध क्रिया आणि कार्य संघटित करणं पद्धतशीर टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापात समावेश करणं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांना काम नेमून देताना व्यवस्थापकाने त्यांच्या कामाचा योग्य अभ्यास केला पाहिजे त्या कामाचा अभ्यास करताना काय केलं पाहिजे ते कार्य कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया आणि कार्य संघटित असतात याच्यामध्ये पद्धतशीर आणि टीकात्मक मोजमापाचा समावेश असतो कार्य अभ्यासामध्ये एखादं काम करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना किती वेळ लागतो अभ्या... अभ्या... अभ्यासामध्ये अभ्यासा वेळ अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टी गोष्ट करण्यासाठी किती वेळ लागतो याचा अभ्यास करायचा त्याची गती कशी आहे कशा गतीने ते काम करतो आणि काम करण्याची पद्धत कशी आहे आणि किती वेळानंतर त्या कर्मचाऱ्यांना थकवा येतो या तंत्राचा अभ्यास केला जातो त्याला कार्य अभ्यास असं म्हणतात आता कार्य अभ्यासानंतर अभ्यासा दुसरा अभ्यास केलेला आहे एफ डब्ल्यू टेलरने व्यवस्थापनाची तंत्र मांडताना वेळ अभ्यास एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र आहे वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकामध्ये लागणारा वेळ अचूक ठर ठरविला जातो दिल्ल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरवण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो आता इथे काय सांगितलेलं आहे वेळ अभ्यास वेळ अभ्यास म्हणजे काय की एखाद्या कर्मचाऱ्यांना दिलेले काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो कार्य अभ्यासामध्ये आपण म्हटलंय की वेळ अभ्यास, अभ्यास गती अभ्यास तसं वेळ अभ्यास म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांना काम एखादं काम दिलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो त्याचं निरीक्षण करायचं निरीक्षण करून त्याची नोंद करायची वेळ अभ्यासद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरवला जातो कामाच्या प्रत्येक घटकासाठी किती वेळ लागतो हे वेळ ठरवला जातो आणि दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होतो एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यांकन कामाचे मूल्यांकन नियंत्रण करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो थो। थोडक्यात काय क्या की जसं मी तुम्हाला म्हटलं शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तंत्रामध्ये कार्य अभ्यास कार्य अभ्यासामध्ये एखादं कार्य करण्यासाठी किती वेळ लागतो गती कशी आहे पद्धत कशी आहे